ईडी सारख्या संस्थांचा वापर हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. सत्तेसाठी गैरवापर हे एकमेव सूत्र सरकारचं असून विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली. यवतमाळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधात बोलणाऱ्यांना सरकार ईडी सीबीआय अशा संस्थांचा धाक दाखवत आहे, यांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरच आहे. माझा शिखर बँकेशी कुठलाही संबंध नाही आहे, तरी देखील मी साधा संचालकही नव्हतो, असं असतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असंही पवार यावेळी म्हणाले.